आरोटे मळ्यामध्ये मारुतीरायाच्या मंदिराच्या समोर जो आपण भव्य सभा मंडप बांधलाय त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सगळेजण जमलो. गावच्या सरपंच ताई, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यासपीठावर बसलेली सर्व गावातली सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, गुंजाळवाडीचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, बेल्ला आणि पंचकृषीतले सर्वच नागरिक बंधू आणि भगिनी, पत्रकार बंधू, इथं आल्यानंतर मी आता गेले महिनाभर प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात जिथं जिथं भूमिपूजन उद्घाटन होईल जसा इथं प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद मला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो. पण आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एक वेगळी गोष्ट माझ्या कानावर आली आणि त्याचा आदर्श प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावाने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. ज्यामध्ये सावकार म्हटला की तुमच्या निवडणुकीला बेल्ल्याला एक रुपयाचा खर्च करायचा नाही, सगळं आम्ही करू करणार आहे ना, मागच्या वेळेस केलं होतं, हे तुमचं प्रेम आहे माझ्या प्रति. ठीक आहे, राज्यकर्ते म्हणून वल्लभशेठ बेनके साहेबांनी काम केलं, त्यानंतर मी काम करत आहे. राजकारणाच्या बाकीच्या भानगडीत कोण काय बोलतोय याच्यावर अधिकचं लक्ष देण्यापेक्षा आपण आपलं काम काय करतोय याच्याकडं बारकाईने लक्ष देण्याचं काम मी गेले 5 वर्षांमध्ये केलेलं आहे. माझ्या टर्म मध्ये तर एवढी स्थित्यंतर घडली की 5 वर्षाच्या कारकिर्दीत मी 3 मुख्यमंत्री पाहिले. तुम्ही पाहिले ना, रोज सगळे टीव्ही बघायचे, काय चाललंय काय चाललंय, कोण कुठे कोण कुठे बाबा, आणि हे बघायचं की आपला आमदार कोण इकडे. मी आमदार झाल्यानंतर 2 वर्ष कोरोना आला, कोरोना संपल्यावर सत्ता गेली, सत्ता गेल्यावर सत्ता परत आली पण ती काही लोकांना मान्य नव्हती. 5 महिने जागेवर राहिलो, त्यानंतर तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आमच्या गावात इतके कामं करायची, याचा रेटा याचा जोर आता मला सांगा. आपल्या गावाची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, जानकुच्या मंडळीला सरपंच केलं आणि खालची बॉडी निवडून दिली. आता ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले आणि त्याच्या आधी गोटे भाऊ सरपंच ते होते, ते म्हणायचे तुम्हाला सरपंच केले पण तुमच्या गावा एवढी ग्रामसभा कुठलीच वादळी होत नाही आणि कुठल्याच ग्रामसभेचं चित्रफीन मीडिया बाहेर येत नाही, तुमचंच काय येतं मला माहित नाही का, तर तुमचे पत्रकार पण बहुतेक खूप जागरूक आहे असं मला वाटतं. मी जरा 2-3 वेळा पाहिलं, चेअरमन साहेब लोक काय म्हणायचे, त्यांच्या फक्त ग्रामसभेमध्ये आमच्या गावाच्या प्रती आम्हाला काम करायचंय आणि त्या कामामधून तुम्ही आम्हाला ज्या जबाबदार खुर्चीवर बसवलंय ते कामाच्या साठी आम्ही बांधले नाही म्हणायचे का नाही म्हणायचे पत्रकार. आणि मग ही सगळी काय करायची, ही सगळी गोळा व्हायची आणि माझ्याकडे यायची. हे सगळे आमच्या महिला सदस्य बसलेत. जेव्हाही लोक आमच्याकडे येतात, तुमच्या ग्रामपंचायतकडे येतात, माझ्याकडे येतात, काम करायचं कुठून. पवार साहेब आपल्याला आदरणीय आहेत पण काम जर केलं नाही नुसती भाषण करून चालणार नाही. नाहीतर इतर वेळेस मी तुमच्याकडे जर आलो असतो ना आरोटे मळ्यात, हे सभागृह जो उभं राहिलं नसतं ते याच्यातली निम्मी सुद्धा इथं नसतो का असते. आपल्याला काम करायचं, कामातून पुढं जायचं. तालुक्यात अनेक कामं आपण जर पाहतच असाल पण आज या गावामध्ये मी आमदार झाल्यापासून तब्बल सगळे कामं मिळवली तर 25 कोटीहून अधिकचा निधी आपण फक्त बेल्ल्यामध्ये केलेला आहे. सकाळी बोलून कॉलेज नव्हतं, तुमच्याकडे 10:30 वाजता यायचो पण तिथेही आम्ही ज्या 3-4 ठिकाणी गेलो तिथं जवळपास 10 ते 12 कोटी पर्यंत चालली. संजू बाबा तुमच्या गावात पण काम आहे ना भरपूर, नुसतं मान नाही आलोय तिकडं बटन दाबायचं. मला सांगायचं असं की काम करत असताना
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही पुढे जात असताना आम्हाला लोकांच्या प्रती सेवा करण्यासाठी पक्ष कुठला बदलला नाही, पण आपलेच जे साहेब आहेत, आपलेच जे आजीदादा आहेत, त्यांच्या प्रती कोणाबरोबर थांबून आपल्या तालुक्याचे जोपासू शकतो ते जोपासण्याचं काम आजपर्यंत मी केले आणि बेल्ल्यामध्ये पण त्याचं प्रतीक आपण सगळ्यांनी पाहायला मिळालं. पांडुरंग पवार साहेब आपले तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि या विभागाचे जिल्हा परिषद असे त्यांचे आगमन झाले, त्यांचे मी मनपूर्वक इथं स्वागत करतो. आणि म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ठीक आहे, राज्यकर्ते म्हणून भौतिक विकासाचे काम हे करणं तर गरजेचंच आहे, पण आपल्या तालुक्याचा जो गाभा आहे, शेती असेल, शेतीच्या प्रती पाणी असेल, शेतीच्या प्रती विजेचं काम असेल, हे करण्याचं काम सुद्धा या 5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण केलं. हे खुर्च्या थांबा, जरा हलू नका. आपला कुकडी कालवास, पिंपळगा जोगेचा कालवास, या 5 वर्षात तुम्ही जेव्हा जेव्हा जे जे पद्धतीने पाणी मागितलं तशा प्रकारे आपण दिले का नाही दिले? कुठल्याच बाबतीत पाण्याचा तुटवडा येऊन दिला नाही. मागच्या वर्षीचा दुष्काळाचा होता, आता काय होईल हा प्रश्न होता, पण तरी सुद्धा तालुक्यातल्या प्रत्येक भागात पाणी पोहोचवण्याचं काम आपण शिस्तबद्ध पद्धतीने, नियोजनबद्ध पद्धतीने ते देण्याचं काम केलं. खालचे पण पाणी मागायचं, त्यांना पण पाणी पुरवण्याचं काम केलं, पण अधिकचं पाणी जर तरी जर घेणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. मग ते स्वकीय असं नाही तर परकीय असं, यात काही राजकारणाचं किंवा राजकीय अंग नाही, पण जुन्नर तालुक्याचं हित जोपायचं असेल तर काही कटू निर्णय आपल्याला हे घ्यावेच लागतील. आणि त्या निर्णयातून आपल्याला पाण्याच्या बाबतीत आपण 5 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. आता पाण्याचा संघर्ष आपला अजून मिटलेला नाहीये, आपल्याला पुढे तो अजून करावा लागणार आहे. 2018 साली तिसरी सुप्रमा झाली, आता आणे पटराचे लोक आम्हाला पाणी मागण्यासाठी आंदोलन करतात, आपलेच ते बांधव आहेत. 34 सुप्रमा झाल्यानंतर आणे पटरावर पाणी नेण्याचा शब्द आता अजितदादांनी त्यांनी दिलेला सुद्धा आहे. तिथे पाणी पोहोचवण्याचा जो DPR तयार करतोय, त्या DPR ला DPC मधून 76 लाख रुपये दिलेले आहेत. जेव्हा तिसरी सुप्रमा झाली 2018 साली, तेव्हा का नाही आणे पटरावर पाणी गेलं? 2018 वेळेस कोण आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत? 2018 तिसऱ्या सुप्रमामध्ये नेटवर्कचा 100 MCFT बंधारा तो वगळण्यात आला आणि ते पाणी कर्जत जामखेड इथल्या 3 प्रकल्पाला त्याच्यामध्ये ऍड झाले. कुकडी प्रकल्प सगळी धरणं आपल्या तालुक्यात आहे, पहिला अधिकार आपल्या तालुक्याचा आहे. आणि आपल्या तालुक्याचा अधिकार असताना नेटवर्कच्या धरणाचं पाणी वगळण्यात आलं आणि कर्जत जामखेडचे प्रकल्प ऍड झाले, याचं व्हायला नव्हतं पाहिजे. मानेगडोच्या बुडीत बंधाऱ्याचे प्रकल्पातून वगळण्यात आले 2018 साली, याचं व्हायला नव्हतं पाहिजे. 2018 नंतर आता पुन्हा 4th सुप्रमाची तयारी चालू झालेली आहे. पश्चिमेचं पाणी आपल्याकडे वळवणार आहे आणि हे पाणी वळवत असताना आपल्याला त्याच्यावर अधिकचं लक्ष द्यायला लागणार आहे, कारण खालची मंडळी आम्हाला या तालुक्यातलं पाणी आमच्यापर्यंत अजून कसं नेता येईल अशा प्रयत्नात आहे. म्हणून ते हाणून पाडण्यासाठी आपल्या सर्वांना एकजुटीची ही निश्चित प्रकारे ती गरज आहेच. भविष्यात हे आजपर्यंत बेंकी कुटुंबाने जशी तालुक्याची सेवा तर केलेलीच आहे, पवार साहेबांचा आशीर्वाद तर राहिलेलाच आहे, पण पवार साहेबांचा आदर ठेवून त्यांचाच आशीर्वाद घेऊन त्यांच्याच विचाराने पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि तो निश्चित प्रकारे अजितदादांनी ज्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे त्या मदतीच्या भावनेतून हे एवढे कामं आपली झाली नसती.